इथल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे अर्थखातंसुद्धा आहे त्यांनी राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेली 2 वर्ष वेगवेगळ्या आपत्त्यांना तोंड देत देत राज्याचा विकास सातत्याने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आजचा हा अर्थसंकल्प हा त्या दृष्टीने विकासाच्या दिशेने टाकलेले एक पुढचं पाऊल आहे। जे जे काही करता येणं शक्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत आणि यापुढे सुद्धा करणार आहोत हे आजच्या अर्थसंकल्पातून सूचित होत आहे। आणि मी ठामपणाने सांगू इच्छितो की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेसाठी माझ्या राज्यातल्या आपल्या राज्यातल्या सर्व माता बांधव आणि भगिनींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा हा आहे आणि मला खात्री आहे जनतासुद्धा त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही।